आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त चटपटीत आणि खूप हेल्दी असं स्नॅक बनवणार आहोत, जो तुम्ही एकदा बनवून महिनाभरासाठी स्टोअर करू शकता. खूप हेल्दी आहे. तर याच्यासाठी आपण पालक आणि ज्वारीचं पीठ वापरणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पालक घ्यायचं आहे. साधारण मी अर्धी जुडी पालक घेतलेला आहे. पालकाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, काहीच हरकत नाही आहे. त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे आणि पाणी उकळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेला पालक घालायचा आहे. साधारण आपल्याला 2 ते 3 मिनटासाठीच हा उकळून घ्यायचा आहे. फक्त मऊ करून घ्यायचा आहे, खूप जास्त वेळ आपल्याला तो शिजवायचा नाही आहे. आपला पालक आहे तो चांगला मऊ झालेला आहे, साईडला काढून आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला 2 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा याच्यामध्ये जिरे पावडर घालायची आहे. 1 चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे. 2 चिमूट आपल्याला हळद घालायची आहे. याच्यामध्येच 1/2 चमचा आपल्याला लाल मिर्च पावडर घालायची आहे. मुलांसाठी बनवते म्हणून मी कमी टाकलेला आहे. तुम्हाला मोठ्यांसाठी बनवायचं असेल किंवा तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम करण्याची गरज नाही, असंच घातलं तरीही चालेल. तेल आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पिठाला व्यवस्थित लागायला हवं. याचा एक गोळा तयार होतो आहे, म्हणजे आपण जे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. जेव्हा आपण पालकाची रेसिपी बनवतो त्याच्यामध्ये लसण टाकायचाच. लसण आणि पालकाची जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं. याच्यामध्येच 1 चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे मिक्सरला फिरवल्यानंतर थंड झालेलं जो पालक आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्सरला छान याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. मोठे तुकडे राहायला नकोत पालकाचे, त्याच्यासाठी व्यवस्थित हा आपल्याला मिक्सरला चांगला फिरवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याची प्युरी आहे ती आपल्याला पिठामध्ये टाकायची आहे. आणि इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला प्युरी लागलेली होती त्याच्यामुळे मी त्याच्यामध्येच टाकलेलं आहे. ज्वारीचं पीठ असतं ते चिकट नसतं, याला थोडं चिकटपणा येण्यासाठी आणि बाइंडिंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये गरम पाणी वापरलेलं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी याला साईडला राहू द्यायचं आहे. तर 5-6 मिनिट झालेले आहेत बघा. झाकण काढून आपल्याला हे परत मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. घट्टसरच मळायचं आहे, ज्याप्रमाणे आपण चकलीसाठी मळतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर थोडंसं कोमट किंवा गरम पाणी वापरू शकता. तर चकली ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे मी घट्टसर मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सोऱ्याला पण आतून तेल लावलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे चकलीचा सोऱ्या वापरू शकता किंवा चकलीची प्लेट वापरू शकता आणि या पद्धतीच्या प्लेटसुद्धा असतात तर त्यासुद्धा वापरू शकता. तर मी ही वेगळी प्लेट घेतलेली आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपली चकली सोडायची आहे आणि मीडियम फ्लेमवर छान तळून घ्यायची. एक साईड तळल्या गेली चकली आपली थोडी सेट झाली की दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला चांगली तळून घ्यायची. हाय फ्लेम करायची नाही आहे, हाय फ्लेम केली तर जळून जाते, आतल्या साईडनी कच्ची राहते. हे पण मस्त तळल्या गेलेली आहे. याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सगळे चकल्या आहेत आपल्या तळून घेतलेल्या आहेत. बघा मस्त कुरकुरीत होतात, झटपट होतात आणि हे एकदा बनवून तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करू शकता. मुलं ज्वारीची भाकरी किंवा भाजी खात नाही तर या पद्धतीने जर तुम्ही स्नॅक बनवले तर खूप आवडीने मुलं मागून मागून खातात.